आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या गणित या विषयामध्ये दशांश अपूर्णांक या प्रकरणातील पुढील भाग आपण पाहणार आहोत आणि तो म्हणजे व्यवहारी अपूर्णांकांचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करणे। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये हे दशांश अपूर्णांक आपण संख्या रेषेवरती कसे दाखवायचे हे अभ्यासलेलं आहे। चला तर मग पाहूया काही व्यवहारी अपूर्णांक आणि त्यांचे दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर। पहा या ठिकाणी 1/2, 1/4 आणि 2/5 असे काही व्यवहारी अपूर्णांक फळ्यावरती लिहिलेले आहेत। आता ह्या अपूर्णांकांचं रूपांतर दशांश अपूर्णांकात कसं करायचं हे या अगोदर आपण पाहिलेलं आहे, उजळणी म्हणून आपण थोडक्यात पाहणार आहोत। आता दशांश अपूर्णांकात रूपांतर करणे म्हणजे त्या अपूर्णांकांचा छेद 10, 100, 1000, 10,000 असा 10 पटी करणे। आता त्यांचा छेद आपण गुणून किंवा भागून सुद्धा करू शकतो 10, 100, 1000 या पद्धतीने। या ठिकाणी आपण 1/2 हा अपूर्णांक घेतलेला आहे, या व्यवहारी अपूर्णांकाचा दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे। पाहूया तर या अपूर्णांकाचा छेद आहे 2, त्याचा दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे। मग या 2 आपल्याला कोणत्या पद्धतीने म्हणजे गुणून अथवा भागून, छेद 10 तरी होतोय का पाहूया किंवा 100 किंवा 1000। आपण थोडक्यामध्ये 2 छेद 10 करून घेऊया। तर 2 आपण 5 गुणल्यानंतर याचा छेद किती होणार आहे, 10 होणार आहे। मग ज्या पद्धतीने आपण छेदाला 5 गुणलं त्याच पद्धतीने अंशाला सुद्धा त्या 5 गुणावायचं आहे। म्हणजे आता काय झालं अपूर्णांक पहा, छेदस्थानी झालं 2 5 10 आणि अंशस्थानी झालं 5 1 5। म्हणजेच 1/2 या व्यवहारी अपूर्णांकाचं रूपांतर आपण दशांश अपूर्णांकामध्ये कसं केलं, 5/10 या पद्धतीनं केलं। त्याचबरोबर आता 1/4 बरोबर हा जो अपूर्णांक आहे त्याचाही छेद आपल्याला 10 करून घेऊया किंवा 100 करून घेऊया। कसा करायचा हा, आता 4 कोणत्याही संख्येनं गुणलं तर 10 येत नाही बरोबर, म्हणजे 4 फळ्यामध्ये 10 नाही। मग 4 छेद आपण 100 करू शकतो, कसा पहा 4 × 25 म्हणजे 4 आपण 25 न जर गुणलं तर त्याचा छेद येणार आहे 100, 25 × 100। या ठिकाणी आपण 4 × 25 केलं म्हणजे छेद काय येणार आहे, 100 येणार आहे। आता वरती सुद्धा आपण अंशाला 25 ने गुणायचं आहे, म्हणजे आता पहा 25 किती आलं, 100 आला छेद आणि अंश किती आला 25 1 25। अशा पद्धतीने आपण 1/4 या व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर केलेलं आहे 25/100। आता हा जो अपूर्णांक आहे 2/5 याचाही आपण दशांश अपूर्णांकात रूपांतर करून घेऊया। पहा आता 5 पाड्यामध्ये 10 आहे, 5 आपण जर 2 गुणलं 5 × 2 तर छेद किती येणार आहे, 10 येणार आहे बरोबर। ज्या पद्धतीने आपण छेदाला 2 गुणलं त्याच पद्धतीने अंशाला सुद्धा 2 गुणावायचं आहे, हे विसरायचं नाही। वरती काय अंश 2 × 4 म्हणजे 2/5 या व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर काय येईल, 4/10 बरोबर। आता याच अपूर्णांकाचा आपण 100 असणारा दशांश अपूर्णांक सुद्धा बनवू शकतो। पहा कसा 2/5 बरोबर या 5 आपण 100 करू शकतो, म्हणजे 5 जर आपण 20 गुणलं तर छेद किती येणार आहे, 100 येणार आहे। वरती सुद्धा 2 आपण 20 गुणायचं आहे, इथं किती आला छेद, 20 5 100 आला, त्याचबरोबर 20 × 40 हा अंश आला। म्हणजे अशा पद्धतीने आपण दशांश अपूर्णांकात रूपांतर करू शकतो, हे आता तुम्हाला समजलं असणार आहे। आता या ठिकाणी अपूर्णांकांचा छेद 10, 100 आणि 1000 असेल तर अशा दशांश अपूर्णांकांचं रूपांतर दशांश चिन्ह देऊन कसं करायचं हे आपण पाहणार आहोत। आता त्यासाठी नियम काय आहे पाहूया थोडक्यात। या ठिकाणी अगोदर आपण अपूर्णांक पाहूया, उदाहरण क्रमांक 1, 2 आणि 3 ते फक्त लक्ष देऊया। पहिला दशांश अपूर्णांक आहे 723/10, दुसरा आहे 51,250/100 आणि तिसरा अपूर्णांक आहे 5,138/1000। म्हणजे 1 अपूर्णांक 10 असणार आहे, दुसरा 100 असणार आहे आणि
तिसरा छेद 1000 असणारा अपूर्णांक आहे. त्यांचं रूपांतर आपण दशम चिन्ह देऊन कसं घ्यायचं ते पाहूया. त्यासाठी नियम आपण सर्वात प्रथम अभ्यासायचा आहे. पहा, जर अंशस्थानी म्हणजे दिलेल्या दशांश अपूर्णांकाच्या अंशस्थानी छेदस्थानातील शून्यापेक्षा, म्हणजे या ठिकाणी छेदस्थानी शून्य किती आहे, एक, छेदस्थानातील शून्यापेक्षा जास्त अंक असतील तर, आता या ठिकाणी शून्य एक आहे आणि तीन अंक आहेत अंशस्थानी, बरोबर, तर उजवीकडून म्हणजे उजव्या हाताच्या दिशेनं उजवीकडून शून्याच्या संख्ये इतके, म्हणजे शून्य एक आहे समजा, शून्याच्या संख्ये इतके अंक सोडून त्या आधी दशम चिन्ह लिहावे लागते. आता सर्वात प्रथम या अपूर्णांकाचा आपण विचार करूया. छेद 10 आहे, त्यामध्ये शून्याची संख्या एक आहे आणि अंशस्थानी एकूण तीन अंक आहे. अशा वेळी आता दशम चिन्ह देऊन अपूर्णांक कसा लिहिलाय पहा. उजवीकडून शून्याची संख्या एक आहे तर 723 मधील उजवीकडचा एक अंक हा उजवीकडे सोडायचा आणि शून्याच्या संख्ये इतके अंक उजवीकडे सोडून, म्हणजे तीन आपण उजवीकडे सोडूया आणि तीनच्या अगोदर दशांश चिन्ह लिहायचं आहे. म्हणजे या पद्धतीने होईल पहा. शून्याची संख्या एक म्हणून तीन हा उजवीकडचा एक अंक उजवीकडे सोडला आणि त्याच्या अगोदर दशांश चिन्ह लिहिलं, म्हणजे 72.3 या पद्धतीने आपण दशांश चिन्ह देऊन त्याचं लेखन करणार आहोत. आता दुसरा अपूर्णांक आपण पाहूया, 51250/100. आता याच्यामध्ये शून्याची संख्या छेदस्थानी किती आहे, दोन, बरोबर. मग या ठिकाणी अंशस्थानामधील उजवीकडचे दोन अंक आपण उजवीकडे सरकवणार आहोत. छेदस्थानी शून्याची संख्या दोन म्हणून अंशस्थानातील दोन अंक आपण उजवीकडे सरकवणार आणि त्या दोन अंकाच्या डाव्या दिशेला म्हणजे या ठिकाणी दशम चिन्ह येणार आहे, म्हणजे 512 दशांश चिन्ह 5 आणि 0 या पद्धतीने आपण त्याचं लेखन करणार आहोत. आणि त्यानंतर तिसरा अपूर्णांक काय आहे का, 5138/1000. या ठिकाणी छेद आहे 1000, म्हणजे छेदस्थानी शून्याची संख्या किती आहे, तीन, आणि तीन पेक्षा अंशस्थानी जास्त अंक आहेत, म्हणजे चार अंक आहेत. या ठिकाणी आपण हाच नियम वापरायचा आहे. पहा, छेदस्थानी शून्याची संख्या तीन आहे म्हणून वरती जो अंश आहे त्याच्यातील तीन उजवीकडचे तीन अंक सोडून डाव्या दिशेला आपण दशांश चिन्ह लिहिणार आहोत, म्हणजे हा एक आठ, हा तीन आणि हा एक अंक सोडून आपण या ठिकाणी दशांश चिन्ह लिहिणार आहोत. म्हणजे या पद्धतीनं हा पूर्णांक आपण लिहिणार, 5.13 आणि 8. परत एकदा लक्षात घ्या, छेदस्थानी तीन, संख्या शून्याची संख्या तीन म्हणून आपण तीन अंक उजवीकडे सोडलेले आहे आणि दशांश चिन्ह त्याच्या अगोदर दिलेलं आहे. अशा पद्धतीने आपण अपूर्णांकाचा छेद 10, 100 आणि 1000 असेल तर त्याचा दशांश चिन्ह देऊन कसं लेखन करायचं हे पाहिलेलं आहे. आता या ठिकाणी आपण नियम क्रमांक 2 अभ्यासणार आहोत आणि तो नियम अभ्यासायच्या अगोदर या ठिकाणी फळ्यावरती तुम्हाला तीन अपूर्णांक लिहिलेले दिसतील, त्या अगोदर आपण लक्षपूर्वक पाहूया. उदाहरण क्रमांक 1 काय आहे पहा, 7/10 हा एक अपूर्णांक आहे, त्याचबरोबर दुसरा अपूर्णांक आहे 54/100 आणि तिसरा अपूर्णांक आहे 725/1000. आता या तीनही अपूर्णांकांचं जर निरीक्षण केलं तर आपल्या एक लक्षात येईल की छेदस्थानी जेवढ्या शून्य आहेत तेवढेच अंक अंशस्थानी आहेत, म्हणजे छेदस्थानी एक शून्य आहे, अंशस्थानी एक अंक आहे. या ठिकाणी छेदस्थानी दोन शून्य आहेत, अंशस्थानी दोन अंक आहेत. या ठिकाणी छेदस्थानी तीन शून्य आहेत आणि अंशस्थानी सुद्धा तीनच अंक आहेत. आता आपण नियम पाहूया. पहा, जर अंशस्थानी छेदस्थानातील शून्य इतकेच अंक असतील तर अंशस्थानच्या संख्येच्या आधी दशांश चिन्ह देऊन पूर्णांकांच्या जागी शून्य लिहायचं आहे. या ठिकाणी उदाहरण क्रमांक 1 जे आहे ते आपण पाहूया, 7/10 या ठिकाणी दशांश छेदस्थानी शून्यांची संख्या एक आहे आणि अंशस्थानी असणाऱ्या अंकाची संख्या सुद्धा एक आहे, म्हणजे या नियमाप्रमाणे काय करायचं, जर अंशस्थानी छेदस्थानातील शून्य इतके अंक असतील तर अंशस्थानच्या संख्येच्या आधी म्हणजे या 7 आधी दशांश चिन्ह द्यायचं आहे आणि पूर्णांकाच्या जागी आपल्याला शून्य लिहायचं आहे. म्हणजे 7 अगोदर आपण दशांश चिन्ह दिलं आणि त्या दशांश
पूर्णांक लिहायचे आहे म्हणजे 7 छे 10 चे रूपांतर काय झालं 0.7 या पद्धतीने त्यानंतर उदाहरण क्रमांक 2 काय आहे पहा 54/100 आता छेदस्थानी 2 शून्य दिसतात अंशस्थानी पण 2 अंक आहेत तर जेवढे अंक असतील त्या अंकाच्या सुरुवातीला दशम चिन्ह द्यायचं आहे म्हणजे 4 आणि 5 याच्या अगोदर आपण दशम चिन्ह दिलं आणि त्या दशम चिन्हाच्या ही अगोदर पूर्णांक म्हणून आपण 0 लिहिलेला आहे म्हणजे 54/100 याचे रूपांतर कसं होणार आहे 0.54 या पद्धतीने आपण लिहिणार आहोत त्यानंतर उदाहरण क्रमांक 3 काय आहे पहा 725/1000 आता छेदस्थानी किती शून्य आहे 3 आणि त्या 3 इतकेच वरती 3 अंक आहे अंशस्थानी तेवढी संख्या आहे त्यावेळी सुद्धा काय करायचं हे जे 3 अंक आहेत त्या 3 अंकांच्या सुरुवातीला म्हणजे 5, 2 आणि 7 त्याच्या अगोदर दशम चिन्ह द्यायचं आहे या ठिकाणी दिलेलं आहे पहा आणि दशम चिन्हाच्या अलीकडं ते डाव्या दिशेला 0.5 लिहायचे आहे अशा पद्धतीने नियम क्रमांक 2 तुम्हाला समजला असेल असे तुम्ही छेद 10, 100, 1000 अशा असणारे अपूर्णांक घ्या आणि शून्याच्या संख्येत इतकेच वरती अंक घ्या आणि त्यांचं रूपांतर दशम चिन्ह देऊन तुम्ही करायचं आहे या ठिकाणी आता नियम क्रमांक 3 आपण अभ्यासणार आहोत आता तो कसा आहे पहा जर अंशस्थानी छेदस्थानातील शून्यापेक्षा कमी अंक असतील तर अंशाच्या आधी काही शून्य देऊन एकूण अंक छेदातील शून्यांच्या संख्ये एवढे करावे आणि त्याआधी दशांश चिन्ह लिहावे व पूर्णांकाच्या जागी शून्य लिहावे आता या ठिकाणी 2 अपूर्णांक फाइंडवरती आहेत का एक आहे 8/100 या ठिकाणी आपण उदाहरण क्रमांक 1 पाहूया काय आहे 8/100 आता 8/100 मध्ये छेदस्थानी 2 शून्य आहेत आणि अंशस्थानी 1 अंक आहे तर आपण जेवढे शून्यांची संख्या आहे तेवढे आपण अंक करून घेणार आहोत म्हणजे या 8 च्या अगोदर म्हणजे डाव्या बाजूला काही शून्य द्यायचे आहेत तेवढे अंक करून घेण्यासाठी आणि त्याच्याही अगोदर दशम चिन्ह द्यायचं आहे आता या ठिकाणी पहा 2 शून्य 2 अंक करून घेतले आपण अंशस्थानी कसे केले तर 8 च्या डावीकडे आपण शून्य दिलं उजवीकडे द्यायचे नाही 8 च्या डावीकडे आपल्याला एकाच शून्याची गरज होती आता 2 शून्य 2 अंक झाले आणि या 2 अंकांच्या अगोदर आपण दशम चिन्ह देणार आहोत आणि पूर्णांकाच्या ठिकाणी शून्य लिहिणार आहोत म्हणजे 8/100 या दशांश अपूर्णांकाचं दशम चिन्ह देऊन लेखन कसं होणार आहे 0.08 या पद्धतीने त्यानंतर उदाहरण क्रमांक 2 किती असत आहे पहा 8/1000 आता छेदस्थानी एकूण 3 शून्य आहे आणि अंशस्थानी मात्र अंकांची संख्या 1 आहे मग आपण 3 करून घेऊया मग 8 च्या अगोदर आपल्याला काही शून्य द्यायचे आहे मग 8 च्या अगोदर आपल्याला छेदस्थानी 3 शून्य मग वरती पण 3 अंक करण्यासाठी 8 हा 1 अंक आहे त्याच्या अगोदर आपल्याला अजून 2 शून्य लिहाव्या लागतील म्हणजे 0.08 अशा पद्धतीने छेदस्थानी 3 शून्य अंशस्थानी 3 अंक आणि नियम क्रमांक 2 पद्धतीने आपण काय करणार आहोत या अंशस्थानी जेवढे अंक आहेत त्याच्या अगोदर काय करणार आहोत दशम चिन्ह देणार आहोत आणि पूर्णांकाच्या ठिकाणी शून्य लिहिणार आहोत म्हणजे 0.008 अशा पद्धतीनं त्या अपूर्णांकाचं दशम चिन्ह देऊन लेखन करता येणार आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण दशांश पूर्णांकांचं दशम चिन्ह देऊन लेखन कसं करावयाचं याबाबतचे 3 नियम अभ्यासलेले आहेत आणि अतिशय सोप्या पद्धतीने हे नियम मी तुम्हाला समजावून सांगितलेले आहेत हे तुम्हाला समजले असणारच आहेत आणि या 3 नियमांवरती आधारित असणारा आपला सराव संच 15 तुम्ही वहीमध्ये लक्षपूर्वक सोडवायचा आहे आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर आपले ईगल टाइट हे युट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर